निवडणूक अतिशय चुरशीची होती आणि या निवडणुकीमध्ये बोरसे वकिलांचा अदंदनी विजय झालेला आहे आणि त्या विजयाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर त्यांचं अभिनंदन करतो आणि वर्षभरात त्यांच्याकडनं वकिलांसाठी जे काही चांगले कामं आहे ते सर्व वकील कल्याणांचे कामे होत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो. तुमच्याबद्दल असं पण म्हटलं गेलं की पडद्यामागचे चाणक्य तुम्हीच आहात, संजय राऊत तुम्हीच आहात. 505 मतांनी निवडून आलो हे सर्व श्रेय तिचे आणि माझे सर्व वकील मित्रांचे आहे. माझ्याबरोबर हर्षल राजपूत हा पूर्ण माझ्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आणि माझे 505 मतं मिळवण्यासाठी हर्षलचा सिंहाचा वाटा आहे. तसंच सतीश चव्हाण माझ्या मित्र यांच्या सुद्धा सिंहाचा वाटा आहे. संजय पाटील यांचे सुद्धा संजय सिंग यांचे बी आभारी आहे. त्याच्यानंतर योगेश जे पाटील आणि सर्व सुरेंद्र काबरा माझे मामा आहे, आरडी चौधरी ॲडव्होकेट ते बी अंबनेरवरून येऊन इथे मला विजयासाठी सहकार्य केले. तसेच देवराज बापू हे पण सुरुवातीपासून माझ्या पाठीशी राहून मला सहकार्य केले. तसेच माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ तसेच साईराम तसेच सर्व मित्र यांच्या आशीर्वादानेच मी एवढी चढ केलेली आहे, एवढा लीड घेतलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी आव्हान करतो की सगळं वकील बांधवांना की इंडिया 365 न्यूज चॅनलचा सबस्क्राईब करा. ही विनंती करतो सर्व वकील बांधवांनी याची दखल घेऊन सबस्क्राईब करावी ही विनंती आणि आव्हान. एक मिनिट हे बघा, सर्व विजयी उमेदवारांचं मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि आता आपण जळगाव जिल्ह्याकरता खंडपीठाची मागणी केलेली आहे. या कामाकरता सर्व अध्यक्ष कार्यकारिणी सचिव सर्वांचं मला योगदान लाभणार आहे, कारण हा विषय सर्वात मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे आणि खंडपीठ झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्हाला खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे. आणि त्यासाठी मला सतीश चव्हाण, दिलीप भाऊ बोरसे, प्रभाकर भाऊ बोरसे, प्रभाकर पाटील या सर्वांचं मला योगदान आणि मिळणार झालेच पाहिजे. यासाठी आम्ही वेगवेगळे निवेदन म्हणा, उपोषण म्हणा, वेगवेगळ्या मार्गांचा आम्ही अवलंब करू आणि पुढील वाटचालीस कार्यकारिणीला शुभेच्छा. नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शन देशमुख, सचिव जिल्हा बार असोसिएशन 2020. या 2020 साली 2020 मॅच खेळून आम्ही सर्व निवडून आलेलो आहोत. याकरता सर्व आमचे बारचे सदस्य यांचं जे आम्हाला योगदान लाभलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आमचे शिंदेर व श्रद्धास्थान ॲडव्होकेट भरत देशमुख यांच्यासमोर मी स्पष्ट करतो की बाबा त्यांच्यामुळे आम्ही निवडून आलेलो आहोत आणि आमचे सर्व ज्युनियर्स आमच्यावर प्रेम करणारे ऑफिस स्टाफ सर्वांमुळे आम्ही इकडे निवडून आलेलो आहोत. तर आता मी ग्वाही देतो की या पूर्ण वर्षभरात माझ्याकडून पूर्ण वकिलांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातील आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल याची मी सर्वांना ग्वाही देतो. धन्यवाद. जळगाव जिल्हा वकील संघाच्या झालेल्या 2020 या निवडणुकीमध्ये मला उपाध्यक्षपदासाठी या बारने जे निवडून दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व माझे वरिष्ठ व कनिष्ठ आमचे सर्व सिनियर ज्युनियर या मंडळींचा हात आहे आणि त्याच्यामध्ये माझे मित्र सर्वात मोठा वाटा माझे मित्र रमाकांत पाटील यांचा आहे, भरत बापू देशमुख आणि आमचे सिनियर जे आहेत PB चौधरी यांचा मोठा वाटा आहे आणि येथे जमलेल्या सर्व ज्युनियर मित्रांनी मला भरभरून जे यश दिलेलं आहे त्यांच्या यशास मी पात्र होईल आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी पूर्णतः प्रयत्न करणार आहे.
आणि ज्या ज्या सोयी सुविधा त्यांना पुरवता येतील त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्व मी पुनश्च जळगाव जिल्हा वकील संघाचे सर्व आमचे सहकारी यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हॅलो, मी ॲडव्होकेट आर एन पाटील, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव जिल्हा वकील संघ. आज जळगाव जिल्हा वकील संघाची 5 पदांची निवडणूक झाली आणि त्यामध्ये उमेदवार जे निवडून आले त्या सर्वांचं स्वागत करतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला आणि आत्ताच निकाल घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे.